तुम्ही एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच येऊर भागात जाणार असाल तर सावधान अवैधरित्या या भागामध्ये नो ड्रिंक्स अशीच भूमिका ठाणे पोलिसांनी आता घेतली आहे येऊर भागात मद्य नेणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे त्याचा बरोबर कोरोनाच्या काळातच गर्दी होऊ नये यासाठी चार दिवस आधीच पोलिसांनी या भागात नाकाबंदी सुरू केली आहे तर या दिवशी महिलांची छेडछाड होऊ नये म्हणूनही दोन महिला स्पेशल टीमची नेमणूक करण्यात आली आहे तसंच येऊरच्या जंगलात जाऊन एकांतात तरुण मंडळी एकतीस डिसेंबरच्या पार्टीचा आनंद घेण्याच्या नेहमीच विचारात असतात परंतु असा विचार करत असाल तर तो विचार डोक्यातून काढून टाका कारण आता पोलीस अशा जंगलातही गश्त घालणार आहेत एकीकडे करुना आणि दुसरीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी यासाठी गर्दी टाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थाही राखणं तितकंच गरजेचं आहे यासाठी ठाण्यात अनेक ठिकाणी एकतीस डिसेंबरपर्यंत नाकाबंदी करण्यात आली आहे त्यात खास करून ठाण्यातील पिकनिक स्पॉट म्हणून ओळखला जाणाऱ्या येऊर भागात पोलिसांची करडी नजर असणार आहे सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी ठाण्याच्या येऊर इथे मद्यपी एकत्र येऊन पार्ट्या धिंगाणा घालतात मात्र यावर्षी येऊरमध्ये प्रत्येक पार्टीवर ठाणे पोलिसांची करडी नजर असणार आहे तशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या असून येऊरच्या गेटवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये अवैधरित्या मद्यपान आणि अंमली पदार्थांचं सेवन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते याच पार्श्वभूमीवर येऊर इथे जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते थर्टी फर्स्टच्या दिवशी ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तसंच सेन्सिटिव्ह हो झोन असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या साऊंड सिस्टीम्स लावू नयेत यावरही पोलिसांची नजर असणार आहे खास करून अशा वेळेला तरुण तरुणी एकत्र येऊन पार्टी करतात मग त्या तरुणींचा विनयभंगासारखे प्रकार होण्याची शक्यता असते हे प्रकार थांबवण्यासाठी या भागात दोन स्पेशल पोलीस महिला टीमची नेमणूक करण्यात आली आहे यऊर भागात मद्यक नेणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे त्याचबरोबर करोनाच्या काळात गर्दी होऊ नये यासाठी चार दिवस आधीच नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे